आणि कालपासून राज्यभरामध्ये चर्चा रंगतायत त्या अजित पवार यांच्या नाराजी संदर्भातल्या। अशातच काल अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते, मात्र अजित पवारांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते बैठकीला गेले नाहीत असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं। काल अशातच शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे हे सुद्धा अजित पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या देवगिरी निवासस्थानी पोहोचले। आपल्या मतदारसंघातल्या कामांसंदर्भात आपण अजित पवारांना भेटल्याचं प्राजक्त तनपुरेंनी म्हटलंय। प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहेत। काल ज्या पद्धतीनं नाराजीच्या बातम्या सुरू झाल्या आणि अचानक तुम्ही त्या ठिकाणी जाणं, एकंदरीतच कुठंतरी पुन्हा एकदा गट एक माघारी येणार का, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या? नाही, हे आपण कुठलंही तथ्य आपण सांगता त्या गोष्टीमध्ये नाही आहे। मी एक आमदार म्हणून मतदारसंघातल्या जनतेची कामं शेवटी करणं, सरकारपर्यंत ते पोचवणं, सरकारकडे मागण्या करणं हे माझं काम आहे, आणि त्याच भावनेतनं मतदारसंघातल्या काही महत्त्वाच्या कामांची निवेदनं फक्त घेऊन मी दादांकडे गेलो होतो। दादांकडेच नाही तर दिवसभर मंत्रालयामध्ये देखील वेगवेगळ्या मंत्र्यांना माझं कामं चालू होती, पण दादा काही मंत्रालयामध्ये भेटले नाहीत, संध्याकाळी घरी असतील असं मला कळालं। म्हणून फक्त कामं मतदारसंघातली, शेवटी आज मी एक आमदार आहे, ते मंत्री आहेत, या फक्त नात्याने मी कामं सांगण्याकरता गेलो होतो। कुठलाही राजकीय याला अजिबात यत्किंचितही राजकीय पार्श्वभूमी नव्हती। एकेकडं नांदेड असेल, औरंगाबाद असेल, यासोबतच आज नागपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णालयांमध्ये मृत्यूचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय, औषधं मिळत नाही आहेत त्यामुळे मृत्यू होत आहेत, अशा पद्धतीची परिस्थिती आहे निश्चितपणे। त्याच्यामुळे कोण नाराज आहे, कोणाला पालकमंत्री मिळालं नाही, कोणाचं मंत्रिमंडळात नाव आलं नाही, या गोष्टींकडे माझी प्रायोरिटी बघण्याची किंवा आमच्यासारख्यांची किंवा सर्वसामान्य जनतेची देखील अजिबात नाही आहे। सर्वसामान्य जनतेला किंवा आमदारांना खरं वाटतं की हे जे आता रुग्णालयामध्ये मृत्यू चाललेलं आहे हे तांडव कुठेतरी थांबलं पाहिजे। शरद पवार राज्यभरामध्ये सभा घेत आहेत, नगरमध्ये कधी होणार आहे? नगरमध्ये तुम्ही तिघ जण आमदार आहात। आम्ही दोघं आहोत नगरमध्ये, पण निश्चितपणे नगर जिल्हा हा आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे, त्यामुळे मला खात्री की जरी आमचे काही सहकारी त्यांनी काही वेगळा विचार जरी केला असेल तरी नगर जिल्ह्यातली सर्वसामान्य जनता ही आजही विशेषतः शेतकरी वर्ग हा पवारसाहेबांच्या बाजूनी पवारसाहेबांच्या विचाराला मानणारा वर्ग आहे। आम्ही मागच्या वेळेस 6 आमदार निवडलो, याच्यामध्ये देखील पवारसाहेबांचं सर्वात मोठं योगदान आहे, त्यामुळं निश्चितपणे नगर हा पवारसाहेबांच्या पाठीमागं जिल्हा पुढे 24 उभा राहिलेला आपल्याला दिसून येईल निश्चितपणे। आपण पाहतोय नगरमधून ज्या पद्धतीनं सध्या जरी 2 आमदार असले तरी लवकरच नगरमध्ये देखील सभा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। एकंदरीत राज्यभरामध्ये ठिकठिकाणी शरद पवारांच्या सभा होत आहेत आणि नगर जिल्हा देखील या बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहील, त्यांना साथ देईल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्राजक्त तनपुरेनं दिली आहे। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।